नमस्ते विद्यार्थी मित्रांनो वर्ग पाचवा जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा विषय गणित यामधील प्रकरण क्रमांक पहिले संख्या आणि संख्या पद्धती यातील सध्या क्रमांक एक पॉईंट दोन मधील उदाहरणे आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत प्रश्न क्रमांक एक सतरा आठ एकवीस तेरा एक्केचाळीस दोन सत्तावीस एकतीस एक्कावन या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज किती आणि ह्या परीक्षेला विचारलेला आहे मूळ संख्या म्हणजे कोणत्या प्राईम नंबर प्राईम नंबरची बेरीज किती आता याच्यामध्ये मूळ संख्या कोणत्या आहेत ते आपल्याला अगोदर मांडणी करून घ्यावं लागेल सतरा ही एक मूळ संख्या आहे म्हणजे सतरा अधिक आठ ही मूळ संख्या आहे का नाही ही इस... नंतर एकवीस आहे का नाही तेरा ही एक मूळ संख्या आहे एक्केचाळीस ही एक मूळ संख्या आहे त्यासाठी तुम्हाला शंभरपर्यंतच्या मूळ संख्या असणं आवश्यक आहे ही दोन ही एक मूळ संख्या आहे सत्तावीस आहे का नाही एकतीस एकतीस ही एक मूळ संख्या आहे आणि एक्कावन्न आहे का, का नाही एक्कावन्न ही मूळ संख्या नाही मग आता यांची बेरीज किती होते बघूया सात आणि तीन दहा दहा आणि एक अकरा अकरा बारा तेरा तेरा आणि एक चौदा चौदाशे चार हातचा एक दोन तीन तीन आणि चार आणि तीन सात आठ नऊ दहा एकशे चार किती बेरीज येते एकशे चार पर्याय सी काय त्याचा पर्याय सी प्रश्न क्रमांक दोन पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे हा आपण विचारलेला प्रश्न परीक्षेला शून्य ही विषम संख्या आहे हे बरोबर आहे का नाही हे बरोबर नाही हे चूक विधान आहे शून्य ही समसंख्या आहे हे सुद्धा चुकीचं विधान आहे शून्य ही मूळ संख्या आहे हे पण चुकीचं विधान आहे शून्य ही विषम संख्या ही नाही आणि समसंख्या ही नाही हे विधान काय आहे बरोबर आहे शून्य ही विषम पण नाही सम पण नाही मूळ पण नाही मध्ये दिलेला आहे की ती कोणतीच नाही यापैकी प्रश्न क्रमांक तीन तीनची दर्शनी किंमत आणि छत्तीस हजार आठशे नव्वद या संख्येतील तीनची स्थानिक किंमत यातील फरक काढा आता दर्शनी किंमत म्हणजे काय फेस व्हॅल्यू आणि स्थानिक किंमत म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू आता याच्यामध्ये दर्शनी किंमत किती येते ते बघूयात एकक दशक शतक हजार दस हजार म्हणजे तीनला केशन गुणणार आपण दस हजारनं म्हणजे तीनची दर्श स्थानिक किंमत फेस व्हॅल्यू किती होईल ती तीस हजार किती होईल तीस हजार आणि दर्शनी किंमत काय असते तीच असते फेस व्हॅल्यू तीच असते म्हणजे तीन आणि ही वाजोबाकी केली फरक काढायचा म्हणजे काय करायचं त्यांची वाजोबाकी केली तीस हजारामधून तीन हजार गे ती तीस हजारामधून तीन गेले म्हणजे ते किती होईल इथं बघा सात नंतर इथे नऊ 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 आणि दोन एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव पर्याय बी आहे त्याचं पर्याय बी प्रश्न क्रमांक चार हाही दोन हजार पंधराला विचारलेला प्रश्न आहे तेहतीस आणि सत्त्याण्णव यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरी आहे याच्यात काय खरं आहे पहिलं ए दोन्ही मूळ संख्या आहेत आता ही मूळ संख्या आहे का तेहतीस ही मूळ संख्या आहे का नाही कारण याला तीनने भाग जातो अकराने पण भाग जातो अकरा तरी तेहतीस मग ही मूळ संख्या होणार नाही म्हणजे हे विधान चुकीचं आहे दोन्ही सहमूळ संख्या आहेत आता हे आहे की नाही आपण बघूया त्याच्या पुढचे उदाहरणं दोन्ही अकराचे गुण इथे आहेत हे अकराचं आहे का अकराने नाही दोन्ही समसंख्या आहेत दोन्ही समसंख्या आहे का नाही हे चुके हे चुके हे चुके म्हणजे हे काय असेल बरोबर असेल की दोन्ही सहमूळ संख्या आहेत तर सहमूळ संख्या आपण कशाला म्हणतो की ज्याच्यामध्ये फक्त एक हा त्यांचा जो अवयव असेल फॅक्टर तो कॉमन असतो आता तेहतीसचे विभाज्य कोणते कोणते येतात तर, तर एक तीन अकरा आणि तेहतीस ठीक आहे आणि सत्त्याण्णव ते मूळ संख्या आहे त्याचं एक आणि सत्त्याण्णव हे दोनच येतात आता त्याचे सामायिक अवयव कोणते आले किंवा विभाजक कोणते आले एक आणि ज्या दोन संख्यांमध्ये एक हा फक्त सामायिक अवयव असतो फॅक्टर असतो सामायिक त्याला काय म्हणतो आपण सहमूळ संख्या म्हणजे ठीक आहे हे सहमूळ संख्या आहेत प्रश्न क्रमांक पाच पुढीलपैकी कोणत्या अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते म्हणजे अंकाची दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू आणि स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू ही सारखीच असते तर कशीची असते ती शून्य शून्याची असते कारण समजा एखादी संख्ये अस चार हजार ही संख्या आहे आता याची दर्शनी किंमत किती असेल शून्य आणि याची स्थानिक किंमत काय असेल एका एक शतक शून्यला शंभर बर गुणलं उत्तर शून्यच असेल म्हणजे काय येईल ते पर्याय ए प्रश्न क्रमांक सहा चार पाच शून्य आणि तीन या अंकापासून बनणारी सर्वात लहान पाच अंकी अंक पुनरावृत्त होऊ शकतात म्हणजे रिपीट होतात अंक संख्या कोणती आता याच्यामध्ये सर्वात लहान पाच अंकी संख्या इथं किती अंक आहेत एक दोन तीन चार अंक आहेत म्हणजे एक अंक आपल्याला काय करावं लागेल रिपीट करावं लागेल आणि लहान करायचं म्हणजे कोणता अंक रिपीट करावं लागेल जो लहान अंक असेल तो आपल्याला रिपीट करावा लागेल आता सगळ्यात लहान शून्य आहे पण शून्यापासून सुरुवात झाली तर ती पाच अंकी होऊ शकणार नाही दुसरे कोणते आहे मग तीन मग तीनने सुरुवात होईल आणि दुसरा लहान अंक कोणता आता हा शून्य शून्य हा आपल्याला काय करावं लागेल दोन वेळेस घ्यावा लागेल कारण आपल्याला पाच अंकी बनवायची आणि तर चारच अंक आहेत मग उरलेले आणखी कोणतं मग लहान हा चार आणि हा पाच कोणती तीन शून्य शून्य चार पाच तीन शून्य शून्य चार पाच काय ते त्याचं पर्याय बी पर्याय बी प्रश्न क्रमांक सात आता सा सा हे थोडंसं समजून घ्या थोडंसं हे अवघड उदाहरण आहे एन या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर्स ठीक आहे पुढीलपैकी कोणतं विधान सत्य आहे हे चिन्ह म्हणजे मोठी संख्या आहे याला आपण ग्रेटर दॅन संख्या दर्शवते हे हो चिन्ह लहान संख्या दर्शवते लेस दॅन आता इथं हे यंदचा वर्ग आणि यांचा घन याच्यामध्ये एनचा वर्ग मोठा असेल का आणि यांचा घन यांन कोणती संख्या घेतली मग ती नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या एक दोन तीन यापासून सुरू होणार आहे ह्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत हे सत्य असेल का हे नाही हे असेल का याच्यामध्ये नाही घन मोठा असतो असं नॉर्मल पण एकचा घन जर घेतला आणि इथं एकचा वर्ग घेतला तर दोघांचं उत्तर एक एक येतं म्हणजे हे इथं सत्य होईल का हे मोठं होईल का नाही हे दोन्ही सारखेच होतील हे येणार नाही हे पण इथे येणार नाही हे मात्र इथं येईल कारण यन हा काय आहे शून्यापेक्षा मोठा आहे आणि यन म्हणजे कोणत्याही ह्या नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या ही शून्यापेक्षा मोठी असते म्हणजे कोणतं सत्य असेल याच्यामध्ये पर्याय क्रमांक डी हे विधान सत्य असेल